नमस्कार मित्रांनो, मी चैत्राली मंगेत चव्हाण तुम्हा सर्वांचं स्वागत करते कथा विश्वातील मराठी पॉडकास्टवर, द इंडियन स्टोरी टेलरवर. आज मी तुमच्यासमोर एक विलक्षण प्रेम कहाणी घेऊन आली आहे, अशी प्रेम कहाणी ज्यातील नायक आणि नायिका सर्वसामान्य नाहीत, ज्यातला नायक युगंधर आहे आणि नायिका त्याला युगंधर होण्यासाठी साथ देणारी निस्वार्थ प्रेमिका. प्रेमिका म्हटलं की आपल्याला राधिका आठवते आणि तिचं अजरामर प्रेमही. ते निश्चितच महान होतं, सुंदर होतं, पण आज मी तुम्हाला राधाकृष्णाची प्रेमकहाणी सांगणार नाही आहे. ती आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत आहे. आज मी सांगणार आहे ती पुराणातील सगळ्यात दुर्लक्षित पण तितकीच विलक्षण प्रेमकहाणी, कृष्ण रुक्मिणीच्या स्वयंवराची कहाणी, कृष्ण रुक्मिणी प्रेमकथा. विदर्भराज भीष्मकाची कन्या रुक्मिणी, लहानपणापासूनच ती फार लाड्यात वाढली. तिचं कुटुंब तिचा कोणताच शब्द खाली पडू देत नसत. मोठ्या भावाचं रुक्मीचं तिच्यावर फार प्रेम होतं. तो लहानपणापासूनच तिला एखाद्या फुलासारखं जपत. ती जेव्हा वयात आली तेव्हा त्याने तिचं लग्न श्रीकृष्णांचा मामेभाऊ शिशुपालाशी ठरवलं. शिशुपाल चांगल्या कुळातला मोठा राजकुमार होता. रुक्मीला वाटलं आपली बहीण त्याच्या महालात सुखात नांदेल, तिला कसलीच कमी पडणार नाही. पण रुक्मिणीच्या मनात काही वेगळंच सुरू होतं. तिच्या मनात कोणीतरी दुसरंच वसलं होतं. तारुण्यात पदार्पण केल्यापासूनच ती श्रीकृष्णांच्या प्रेमात होती. साधू संत, गुप्तचर, सर्वसामान्य व्यक्ती अनेकांकडून तिने त्यांच्या गुण, रूप आणि पराक्रमांबद्दल प्रचंड ऐकलं होतं. त्यांच्यातील दैवी गुणांमुळे ती त्यांच्या प्रेमात अखंड बुडाली होती. खरं तर त्या काळातल्या अनेक तरुणी श्रीकृष्णांच्या प्रेमात होत्या, पण रुक्मिणीची तऱ्हाच वेगळी. रुक्मिणी नुसतं प्रेमात पडून थांबली नव्हती, तर तिने श्रीकृष्णांना आपला पती म्हणून मनोमन वरलं होतं आणि ठरवलं होतं की जग इकडचं तिकडे झालं तरीही चालेल, पण लग्न करेन तर श्रीकृष्णांशीच. उठता बसता जागेपणी स्वप्नात जाणीवेत नेणीवेत सगळीकडे तिला कृष्ण कृष्ण एकच भास होऊ लागला होता. तिला श्रीकृष्णांची अनिवार्य ओढ लागली होती. तिला कृष्ण विवाहाचे वेड लागले होते. भावाने शिशुपालाशी लग्न ठरवलंय. लग्नाचे विधी सुरू झालेत. सगळे मोठे मोठे राजे महाराजे लग्नात मंगलाष्टका टाकण्यासाठी जमलेत. लग्नाला विरोध करूनही घरचे ऐकत नाही आहेत आणि मनात फक्त श्रीकृष्ण वसलेत. रुक्मिणी अशा फार कठीण परिस्थितीत अडकली होती. अशा परिस्थितीतून तिला वाचवेल असा एकच व्यक्ती होता, तो म्हणजे स्वतः श्रीकृष्ण. तिने आपल्या विश्वासातील ब्राह्मणाकरवी श्रीकृष्णांना एक पत्र पाठवलं. त्याला भागवतात सप्तश्लोकी पत्र म्हटलंय. या विश्वातील हे पहिलंच प्रेमपत्र असावं. ते पत्रही फार गोड आहे. त्यातून रुक्मिणी किती हिम्मतवान होती आणि आपल्या प्रेमावर तिचा किती विश्वास होता हे दिसून येतं. रुक्मिणी पत्रात श्रीकृष्णांना म्हणते, तुमचे गुण ऐकून मानवी मनातील त्रिविध ताप दूर होतात, मनाला शांती मिळते. तुम्हाला आठवून माझं चित्त शांत झालं आहे, त्यामुळे मी निसंकोच होऊन आपल्याला हे पत्र लिहित आहे. कुळ, शील, स्वभाव, सौंदर्य, विद्या, वय, द्रव्य, पराक्रम साऱ्याच बाबतीत तुम्ही अद्वितीय आहात. मन मोहवणाऱ्या आपल्यावर अनेक तरुणी भाळत असतील आणि आपल्याशी लग्न व्हावं ही कामना मनात बाळगून असतील, पण माझं प्रेम निराळं आहे. मी तुम्हाला फार पूर्वीच पती म्हणून वरलं आहे. माझं सर्वस्व मी तुम्हाला अर्पण केलं आहे, त्यामुळे आपण इथे येऊन माझा पत्नी म्हणून स्वीकार करावा. आपल्या जन्मोजन्मीच्या नात्याला मान्यता द्यावी. मी पूर्वीपासूनच तुमचीच आहे. सिंहाचा वाटा कोल्ह्याने पळवावा अशा तऱ्हेने आपल्यासारख्या वीराच्या पत्नीला शिशुपाल पळवू पाहतोय, त्याला वेळीच येऊन थांबवा. माझं प्रेम खरं असेल, माझ्या पदरी थोडं देखील पुण्य असेल, माझ्या हातून काही सत्कर्म घडली असतील, तर माझा पत्नी म्हणून आपण स्वीकार करावा. विवाहाच्या आदल्या रात्री गुप्त रूपाने आपण आमच्या राज्यात यावं. विवाहाच्या सकाळी गिरिजादेवीच्या दर्शनासाठी मी राज्याच्या वेशीजवळ देवळात येईन. तिथून तुम्ही मला पळवा आणि माझ्याशी राक्षस विवाह करा. मला पळवताना जरासंघ, शिशुपाल, माझे बंधू आणि सैनिक मध्ये येतील.
त्यांना आपल्या पराक्रमाची साक्ष पटवून द्या. जो समोर येईल त्याच्याशी निसंकोच लढा. आपण येऊन मला इथून घेऊन जाल याच आशेवर मी श्वास घेते. आपण आला नाहीत तर मी श्वासांची मालिका थांबवेन. आपलं नाम घेत अन्न पाण्याचा त्याग करून देह त्याग करेन. पण ह्या देहात जीव असेपर्यंत मी कोणाचीही होणार नाही, कोणालाही माझ्या जवळ येऊ देणार नाही. तुमची रुक्मिणी तुमची वाट पाहते. नाथ लवकर या. किती सुंदर, किती विलक्षण प्रेमपत्र आहे ना. रुक्मिणीचं प्रेमच नाही तर दूरदृष्टीही यातून दिसून येते. ती स्वतःच सांगते की तिला पळवून नेताना काय अडथळे येतील आणि तेव्हा काय करायला हवं. एवढं गोड पत्र मिळाल्यावर कोणता तरुण ते नाकारेल. ज्याने जन्मभर लोकांना प्रेम करायला शिकवलं त्या श्रीकृष्णांनी हे प्रेमपत्र नाकारणं अशक्यच होतं. कोणीही संकटात असलं की मदतीला धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव होता. आता तर चक्क त्यांच्यावर भोळ्या भाबड्या भक्तीनं प्रेम करणारा जीव संकटात होता. त्याच्या मदतीला गेल्याशिवाय श्रीकृष्ण कसे थांबतील. श्रीकृष्णांचं कायम चौफेर लक्ष असायचं. रुक्मिणीबद्दल त्यांना पूर्वीपासूनच कल्पना होती आणि मनोमन त्यांनाही रुक्मिणी आवडत होती. श्रीकृष्णांनी आपल्या सारथी दारुकाला सोबत घेतलं आणि थेट विदर्भ गाठला. श्रीकृष्ण आल्याची वार्ता संपूर्ण राज्यात पसरली. सगळे श्रीकृष्णांना एक झलक पाहण्यासाठी, त्यांच्याशी क्षणभर का असेना बोलण्यासाठी गर्दी करू लागले. हो, पण ह्या गर्दीत रुक्मी, जरासंध, शिशुपाल ही कृष्णद्वेष्टी मंडळी नव्हती. रुक्मिणी आपल्या महाला चिंतेत होती. तिच्या अवतीभोवती तिच्या लग्नाची तयारी सुरू होती, ज्यात तिचं जराही लक्ष नव्हतं. तिचं संपूर्ण लक्ष श्रीकृष्णांवर केंद्रित झालं होतं. अचानक रुक्मिणीने पाठवलेला ब्राह्मण तिच्या नजरेत आला. तो चेहऱ्याने प्रसन्न वाटला. रुक्मिणीच्या लक्षात आलं की श्रीकृष्ण आले आहेत. आता या कथेचा मुख्य भाग सुरू होतो. रुक्मिणी नववधूच्या वेशात शृंगाराने सजून आपल्या दासी आणि सैनिकांसह गिरिजादेवीच्या मंदिरात पोहोचली होती. रुक्मिणी आधीच दिसायला सुंदर, त्यात नववधूचा वेश धारण केल्यामुळे आणखी सुंदर दिसत होती. तिला पाहायला सारे लोक जमले होते. देवळात आणि अवतीभोवती तुफान गर्दी होती आणि त्याच गर्दीतून देवळाबाहेर काही अंतरावर श्रीकृष्ण आपला रथ घेऊन रुक्मिणी हरण्यासाठी सज्ज होते. गिरिजादेवीची पूजा आटपून मंद पाऊल टाकत रुक्मिणी मंदिराबाहेर आली. तिच्या अवतीभोवती सुरक्षा रक्षक होते. पण एकाएकी अचानक गोंधळ उडाला. रुक्मिणी भोवतीचं सुरक्षा रक्षकांचं कडत उठलं आणि श्रीकृष्ण तिथे उपस्थित झाले. पापण्या लवायच्या आत, कोणालाही कळायच्या आत श्रीकृष्णांनी रुक्मिणीला आपल्या रथावर बसवलं आणि भर गर्दीतून तिला पळवलं. लग्न पाहायला उपस्थित मान्यवर राजांनी श्रीकृष्णांना अडवायला शस्त्र उगारलं, पण श्रीकृष्णांनी कोणालाच जुमानलं नाही. रुक्मिणीचं सैन्य श्रीकृष्णांचा पाठलाग करू लागलं. श्रीकृष्ण रुक्मिणी हरण्यासाठी गेले आहेत हे बलरामांना कळताच ते यादवांचं पराक्रमी सैन्य घेऊन विदर्भात पोहोचले होते. जेव्हा साऱ्या राजांनी मिळून श्रीकृष्णांना अडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी श्रीकृष्णांवर धावून जाणाऱ्या साऱ्या राजांना अडवलं. रुक्मिणी बंधू रुक्मिणीने शपथ घेतली होती की मी श्रीकृष्णांचा वध करत नाही आणि रुक्मिणीला सोडवून आणत नाही तोपर्यंत विदर्भ राज्यात पाऊल ठेवणार नाही. तो फार दूरवर श्रीकृष्ण रुक्मिणीचा पाठलाग करत गेला आणि शेवटी त्यांनी त्यांना गाठलं. श्रीकृष्ण रुक्मिणीचं भयंकर युद्ध झालं. शेवटी श्रीकृष्णांच्या पराक्रमासमोर रुक्मी पराभूत झाला. त्याला संपवायला म्हणून श्रीकृष्णांनी तलवार उगारली आणि तितक्यात रुक्मिणीने श्रीकृष्णांना पहिली हाक मारली. नाथ, काही क्षण असेच निघून गेले. तिच्या आवाजाने श्रीकृष्ण भानावर आले. त्यांनी मागे वळून पाहिलं. रुक्मिणीचे डोळे पाण्याने भरलेले होते आणि तिच्या हातून रक्त वाहत होतं. श्रीकृष्णांनी क्षणात तलवार फेकून दिली आणि रक्ताळलेल्या रुक्मिणीचा हात आपल्या हातात घेतला. श्रीकृष्णांचा पहिला स्पर्श रुक्मिणीला झाला आणि तिचे सारे दुःख क्षणात गायब झाले. तिच्यासाठी तिच्यापुरती वेळ थांबली. संपूर्ण विश्व तिला श्रीकृष्णांच्या डोळ्यात दिसू लागलं.
तिला असं भारावल्या स्थितीत पाहून श्रीकृष्ण गोड हसले. श्रीकृष्ण तिला पाहून हसताच क्षणी तिच्या डोळ्यातले अश्रू आटायला सुरुवात झाली. तिच्याही ओटी स्मित आलं. तितक्यात त्या दोघांच्या कानावर घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला. दोघं भानावर आले, हलकेसे लाजले. बलराम आणि यादव सैन्य श्रीकृष्णांजवळ पोहोचत होतं. श्रीकृष्णांनी रुक्मीची अर्धी मिशी भाद्रवली आणि त्याला जीवदान दिलं. रुक्मी आपला पराभव स्वीकारून निघून गेला. श्रीकृष्ण, रुक्मिणी, बलरामदादा, यादव सैन्य द्वारकेत सुखरूप परतलं. थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने कृष्ण रुक्मिणीचं लग्न झालं. नारायणाला त्याची लक्ष्मी मिळाली आणि त्या दोघांनी सुखाने संसार केला. रुक्मिणी म्हणजे श्रीकृष्णांच्या अपूर्ण प्रेमाची पूर्तता, रुक्मिणी म्हणजे श्रीकृष्णांच्या प्रेमयोगाची सार्थता. तुम्ही कधी विचार केला श्रीकृष्णांसारख्या युगंधराची पत्नी असणं किती कठीण असेल? एका अशा व्यक्तीची पत्नी असणं ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य लोकांना उद्धार करण्यासाठी पणाला लावलं. श्रीकृष्णांनी जन्मभर सर्वांवर प्रेम केलं, तेच प्रेम रुक्मिणीच्या रूपात त्यांना परत मिळालं. आपल्या आयुष्यात खरं प्रेम असेल तर आपण जग बदलू शकतो. तुमच्या आयुष्यात प्रेम नसेल तर खचून जाऊ नका, घाबरू नका. योग्य वेळी तुमचं प्रेम तुम्हाला साथ घालेलच. तोपर्यंत विदादाने बनवलेल्या या सुंदर विश्वावर मनमुराद प्रेम करत राहा. चला, मी आता बोलत बसली तर बोलतच राहीन, मग तुमच्यासाठी नवीन कथा आणायला उशीर होईल. तोपर्यंत आता येते, भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत हा एपिसोड आवडल्यास लाईक करा, कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि प्लीज शेअर करा. तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद. श्रीकृष्णार्पणमस्तू.